नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेचे 500 एपिसोड लवकरच पूर्ण होत आहेत आणि या निमित्त या सगळी टीम माझ्यासोबत या मालिकेचे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन, कारण 500 एपिसोड पूर्ण होत आहेत त्यानिमित्त. एखादा असा क्रिएटिव्ह सीन ज्याबाबत तुम्ही मला सगळेच सांगू शकाल की प्रत्येकाचा एक अँगल होता त्याच्यामध्ये. आता कुठल्याही वारुळाचा सीन करताना असू दे, ती गाडी आपटते तोवाला सीन असू दे, असे बरेच क्रिएटिव्ह सीन आहेत. एक असा क्रिएटिव्ह सीन जो आत्ता आपल्याला प्रेक्षकांना सांगायचा असेल आणि त्याचा एक वेगवेगळा अँगल आपल्याला सांगायचे असतील, ज्यांचा कुठला सीन आपण सांगू शकतो किंवा सगळ्यांचा. पण एखादा एक डिफिकल्ट असतो ना की मला मला एक सीन आठवतोय, तो यानेच कन्सिव्ह केला होता की मी इथे आमच्या बेडरूममध्ये इन होते आणि मी अनिल म्हात्रेच्या रूममध्ये असते. मी तिकडनं एका पॉईंटला दुसरीकडे मूव्ह करते, ती मी इथे मूव्ह होत असते. तर ते आम्ही एकतर ते खूप वेगवेगळ्या दिवशी केले, लोकेशन्स वेगळी होती, पण तरीसुद्धा त्यातली कंटिन्युटी एवढी मॅच केली गेली होती की सिरियसली असं वाटत होतं की इकडनं ते या दारातनं आत गेली ते तिकडे बाहेर आले, मग तिकडच्या मी इथे शेखर आहे तिकडे अनिल म्हात्रे आहे. तर तो मला वाटतं फारच क्रिएटिव्हली डिझाईन केलेला सीन होता म्हणजे माझ्या दृष्टीने. नाही, बरेच सीन होते म्हणजे आता जसं ऐश्वर्याताईने सांगितलं, समांतर विश्व सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो की सतत हे लोकांना सांगायचं आहे की तुम्ही आजूबाजूला जगताय ते आयुष्य नाहीये, हे त्याच्या पल्याडचं आयुष्य आहे. किंवा नेत्राला जेव्हा साधू बाबा भेटतात म्हणजे हेच ते आमचे ते एकाच म्हणजे मागे आम्ही असं केलं होतं की शेखरला जेव्हा साधू भेटले त्यानंतर शेखर भेटायला गेला, तर आधी भेटला तेव्हा जंगल होतं आणि जंगलातून गेला होता, नंतर गेला तर जंगल नव्हतं, तिथे वस्ती होती, वसाहत होती. मग तेव्हा ते सांगतात की ना समांतर विश्व आहे आणि बरेच लोक मानतात या गोष्टीला की पॅरलल युनिव्हर्स एक्झिस्ट करतं ते आहे. तर मग मी मनीषला म्हटलं की का नाही आपण मग एक समांतर विश्वावर जरा प्ले करूया. मग शेखरीला घेऊन येतो तर समोर एक स्लम एरियाची गल्ली दिसते, ही आज जाते तर ही जंगलात आहे, शेखर तिथे झूब आहे. शेखरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसताना ती गल्लीच दिसते, ही शेखरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही आपल्याला अशी अशी करत जाताना दिसते, पण ऍक्च्युअली ती जंगलातून चालत असते. अशा गोष्टी थोड्या क्रिएटिव्हली करायला, क्रिएटिव्हली डिझाईन करायला मजा वाटते. जसं वारुळाचा सिक्वेन्स असेल, ऍक्सिडेंटचा सिक्वेन्स असेल, तर याला गाडी चालवायची होती तर ते गाडी त्याने ऍक्च्युअल चालवली, किंवा पहिल्या सुरुवातीच्या इनिशियल एपिसोड मध्ये याचा अपघात असेल तर याचा अपघात कसा शूट केलाय नाही कोणालाच नव्हतं माहिती, कारण आम्ही एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट होत होतो. हॉटेल गारवावरून वावोशी गावात शिफ्ट होत होतो, युनिट शिफ्ट होत होतं. मी आणि आमचा आज तो DOP नाही आलाय, शिवराज आणि हा आणि आणखी एक DOP होता, असे आम्ही तिघे एका गाडीत बसलो. हा गाडी चालवत होता, दोन कॅमेरे रेडी केले, त्याला म्हटलं चालव गाडी, हे करायचं तुला चालू हायवेवर. म्हटलं पड विशुद्ध, मी तुला सांगतो गाडी ऑपरेट कर. बरं, अत्यंत सेफ होतं, रिस्की काही नव्हतं, मोठा हायवे होता आणि कोणी नव्हतं त्या रस्त्यावर, अशी जागा बघूनच केलं ते, नाही तर सगळ्यांना वाटेल रिस्क का घेतली, तशी रिस्क नाही घेतली. पण याचं स्किल असं होतं, हा जो गाडी चालवत होता तो मी सांगत होता हा थोडा एक्सलरेट कर, हा हा ब्रेक 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 थोडी राईटला वळव, असं करत करत त्या झाडापर्यंत घेऊन आलो. हा घेऊन जा, थोडी पुढे घेऊन जा, आता ब्रेक मार, ओके. मग बाकीचं आम्ही 15 दिवसानंतर केलं होतं. एक त्रिनयना देवी असते, एक विरोचक असते, त्यांचं युद्ध झालेलं असतं. मग त्रिनयना देवीची मुलगी असते या जन्मात, विरोचक सुद्धा जन्माला येतो, नेत्रा तिला संपवते. बस एवढीच गोष्ट आहे. पण ती गोष्ट कशी घडली तर त्या प्रवासातला हा एक टप्पा आहे की मग तो ग्रंथ कसा असावा, मग ते ग्रंथाचे सगळे रेफरन्सेस, मग आमचे आर्ट डिरेक्टर विनायक काटकर आणि वैभव या दोघांनी तो ग्रंथाचं बनवलं. मग ग्रंथात लिहिलं काय गेलं पाहिजे, मी मनीष बाहेर डिस्कस करत बसलो होतो, तर मी म्हटलं मनीष असं काहीतरी करता येऊ शकतं का आपल्याला की ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती एकत्र वगैरे वगैरे. हा जरा चेतनला एक्सप्लेन करला, चेतनला दोन ओळीत एक्सप्लेन केलं की असं काहीतरी. दुसऱ्या दिवशी साहेबांनी ग्रंथ लिहून पाठवला ज्याच्यावर अनेक लोकांनी विचारलं की पुराणातलं हे कुठल्या पुराण कथेतून तुम्ही घेतलंय, बरोबर, किंवा हे कुठला वेद आहे की कुठला ग्रंथ आहे, ऍक्च्युअल ग्रंथ आहे का, इथपासून विचारलं गेलं की हे कुठून आलंय. त्रिनयना देवीचं पण लोकांचं असं म्हणणं आहे की अशी देवी खरोखर अस्तित्वात आहे का, किंवा ही त्रिनयना देवीला असं केल्यानंतर किंवा काही ते ग्रंथ वाचल्यानंतर त्याच्यातलं काही गोष्टी झाल्यानंतर खरंच ते घडतं का, असं बऱ्याच जणांचे ते प्रश्न आहेत. निळावती ग्रंथाबद्दल खूप आख्यायिका सांगितलं जातात, ग्रंथ वाचल्यानंतर तुम्हाला पशु पक्ष्यांचे आवाज कळायला लागतात, लँग्वेज कळायला लागते, असे आम्ही जगभरातले अनेक संदर्भ ऐकलेले असतात, वाचलेले असतात, किंवा जसं हिला संकेत येतो
तशा काही घटना घडलेल्या आहेत, आता त्या खऱ्या खोट्या माहीत नाहीत, पण ज्या नेटवर अवेलेबल आहेत किंवा ज्या वर्तमानपत्रातून वाचलेल्या आहेत की भारतातल्याच एका ठिकाण एका शहरातला एक मुलगा ज्याला ज्याने कंटाळून स्वतःला कंटाळून त्या त्रासाने आत्महत्या केली होती, की कारण त्याला फ्युचर दिसायचं, त्याला रोज असं दिसायचं की उद्या काय घडणार आहे. तर असं जर सतत दिसत असेल, मला जर आता कळलं की पुढच्या 10 मिनिटांनंतर काय घडणार आहे, तर एक 4-5 दिवसानंतर माझा इंटरेस्ट संपणार आणि मला त्रासदायक व्हायला होणार की अरे आता 5 मिनिटांनंतर माझाच ऍक्सिडेंट होणार आहे किंवा माझ्या घरातल्यांचं कोणाचं तरी काहीतरी होणार आहे. हा त्रास मनुष्य म्हणून आपण सहन नाही करू शकत, आणि आपण मानव असतो, आपण देव असतो ना, तर आपण ते सहन करू शकलो असतो, आणि आपण ते सहन नाही करू शकत म्हणून आपण मनुष्य आहोत. म्हणून मनुष्याकडे ती शक्ती नसते, ज्याच्याकडे असते त्याच्याकडे ती दैवी पॉवर असेल तर तो कॅरी करू शकतो, अदरवाईज तो माणूस मरतो. नेत्रा ही देवीचाच अंश असल्यामुळे ती ती कॅरी करू शकते, ती ते सहन करू शकते, त्याच्यावर तिला माहिती आहे की हे सगळं घडणारच, तरीसुद्धा तिच्यामध्ये तो ह्युमन एलिमेंट आहे की मला मदत मी मदत केली पाहिजे म्हणून ती तडफडते मदत करायला. तिला हे तिच्या मेंदूला हे पक्कं माहिती आहे की देवीने दाखवलेलं घडणारच, पण तिचं मन सांगतं की ना वाचवायला पाहिजे. हा एक त्याच्यातला मेन वापरला ज्याच्यामुळे नेत्रा आवडते लोकांना, तिचा इनोसन्स आणि हा मदत करण्याची वृत्ती आवडते. ते मंदिरही तुम्ही ते शोधून काढले, आणि माझ्या मते ते खरं मंदिर देवीचं नाहीये, ते मंदिरही वेगळं आहे. हा, कारण त्रिनयना देवी ही ह्या शो साठीची देवी आहे. कारण आम्हाला आम्हाला गोष्ट सांगायची, आम्हाला कुठलाही आगाऊपणा करायचा नाहीये, कुठल्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत, आम्ही सगळे देवाला मानणारे आहोत, आम्हाला ती कुठलीही तशी गोष्ट करायचीच नाही. देव हे अंतिम सत्य, या याच्यावर आम्ही चाललेलो आहोत सगळे. पण एक गोष्ट दाखवायची, नाहीतर रामायण सुद्धा बनवता आलं नसतं, महाभारत सुद्धा बनवता आलं नसतं, रावण सुद्धा रामाला कसा बाण मारेल, अरे देवाला कसा मारू, असं झालं असतं. पण ती गोष्ट आहे ना, तर तसंच आहे याच्यामध्ये सुद्धा. तर ती देवी सुद्धा तशीच डिझाईन केली गेली की तिला देवत्व प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आम्ही तिथे करतो जेव्हा शूट, तेव्हा खऱ्या मंदिरासाठी जे लोक येतात ना, तर आम्ही थांबतो शूटिंग, ते त्रिनयना देवीची पूजा वगैरे करून जातात, इतकी खरी वाटते त्यांना ती देवी. आता आणि एकदा आमचा मेकअप आर्टिस्ट जे आहे सनी, समोरून चालला होता, म्हटलं सनी इकडे असं बनव, त्याने असं लावलं होतं, चुकून त्याचा टिळा असा ना बोट वर लागलं होतं, म्हटलं हे पाहिजे. आता त्याच्यामागे सुद्धा थॉट आहे, त्याच्यामध्ये उगवता सूर्य आहे, त्याच्यामध्ये डोळा आहे, त्याच्यामध्ये ना UFO आहे, दुसरं जग आहे, तबकडीचा आकार सुद्धा आहे, असे अनेक आकार त्या एकाच त्रिनयना देवीच्या चिन्हामध्ये. आणि त्यामध्ये पीटिका म्हणजे पंचपीटिका या शब्दाला सुद्धा अर्थ आहे ना, त्याच्यावर एक सविस्तर आपलं एक खूप मोठं सेशन होऊ शकतं, कारण पंचपीटिका का नाव ठेवलं. तर त्याच्यामध्ये जो रंग आहे पिवळा आणि केशरी लाल, या रंगांचे सुद्धा अर्थ आहेत, त्या रंगांचे संदर्भ आहेत, पंचपीटिका या शब्दाशी त्याचा संदर्भ आहे, हे सगळे संदर्भ एकमेकांशी ना जोडले गेलेले आहेत. मग तो खूप असा खोलवर चर्चा आणि खूप सांगण्याचा, आम्ही दोघे सांगायला बसलो मनीष मी हा, तर आम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक सीनवर सांगू की हे याच्यामागे हे आहे, हे असं आहे, तर ते खूप आहे मोठं. पण उल्लेख टाळता येणार नाही म्हणून आर्ट डिपार्टमेंट म्हणजे आर्ट डिरेक्टर आमचे आणि वैभव विनायक काटकर आणि वैभव भोसले, दुसरं बॅकग्राऊंड म्युझिक जे अतिशय महत्त्वाचं आहे, वेगळं बॅकग्राऊंड म्युझिक असल्याशिवाय ते सीन उचलले नाही जाणार. बॅकग्राऊंड म्युझिक हे पूरक व्हायला पाहिजे, मारक व्हायला नको, याची काळजी घेणारा आमचा संकेत पाटील. कॅमेरा वर्क ना अत्यंत महत्वाचं आहे या शो मध्ये. शो टिपिकल फॉर्मॅटमध्ये 5 माणसं उभी आहेत, जनरली बघताना आपण बघतो 5 माणसं उभी आहेत, त्यांचा एक वाईड शॉट असतो, क्लोज क्लोज असतात, 2 शॉट असतो, म्हणजे अर्थात त्या खूप टेक्निकल संज्ञा वापरतोय जे इतर प्रेक्षक आता सगळ्या प्रेक्षकांना माहीत असतात, अर्थात असं शूट करता येतं. पण दिग्दर्शकाला जे दाखवायचं आहे ना तो DOP त्याच्या नजरेतून दाखवतो. तर सचिन पटेकरने पहिल्या दिवसापासून ना एक वेगळा अँगल देण्याचा प्रयत्न केला, ऐसा शॉट लुक या इधर से अच्छा दिखेगा, जसं पहिला संकेत तुझा या कानापासून सुरू होतो शॉट ते डोळ्यापर्यंत येतो एका सिंगल शॉटमध्ये त्याने तो, आणि ते डिफिकल्ट असतं, ते इतर सगळ्यांना नाही कळणार, इनफॅक्ट तुला नाही त्यांना कळेल की मिनिमम फोकल लेंथला काय वाट लागते तुमची, किंवा एक्सपोजर मॅनेज करताना काय वाट लागते, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत ना, सगळ्या टेक्निकल गोष्टी सांभाळून ते सगळं करणं ना खूप कठीण असतं. आणि एडिटर सगळ्यात जास्त हाल त्या माणसाचे होतात माझ्यासोबत, कारण दिवस नाही रात्र नाही घर नाही सण नाही कोणाची, हे बघ आमचा डूड विचारतो सर जरा शादी आहे जाऊ की अबे छोड शादी बिदी छोड आधी लग्न कोंडाण्याचं. तर ही सगळी माणसं जी आहेत यांच्या उल्लेखाशिवाय ती होऊ नाही शकत. शिवाय आमचं जे युनिट आहे आमचं डिरेक्शन डिपार्टमेंट, पहिल्या दिवसापासून
डेडिकेशनने काम करणार आणि डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करणं म्हणजे थँकलेस जॉब. चांगलं केलं तर कोणी कौतुक करत नाही, शिवा खायला सगळ्यात पुढे येते. किंवा आमचं लाईट डिपार्टमेंट असेल, डोंगरावर चढायचं, ओके 20-20 किलो ते लाईट घेऊन चढतील डोंगरावर, अरे परत खाली उतरायचं, ओके सर रेडी आहे हमलो. पण हे त्यांच्यामध्ये ती ऊर्जा आहे, अरे जाऊ दे ना यार, पैसे किती मिळतात, काम किती करायचं, या ॲटिट्यूडने कोणी कामच नाही करत. किंवा आमचं स्पॉट डिपार्टमेंट, प्रोडक्शन बॉईज, ही सगळी टीम आहे एकत्र, म्हणून रोजचं शूटिंग आम्हाला सुसह्य होतं. अदरवाईज या शोचं शूटिंग म्हणजे आम्ही मेलो असतो. किंवा आगीत जे शूट केलं तुला ते मागे तू पाहिलं असेल, 360 degree आग आहे दोघी आगीच्या मध्ये आणि या आगीच्या बाहेर, त्या आगीच्या जवळ जाणं सुद्धा पॉसिबल नाही. पण सगळ्या युनिटने काम केलं आणि कौतुक यांचं आहे की ओपन हेअर वगैरे सगळं असताना सुद्धा ह्या सगळ्या त्या, आणि खूप आग होती ती साधी सिंपल, म्हणजे अर्थात ती सगळी फाईट मास्टरच्या देखरेखीखाली झालं सगळं, ते होते तिथे कंट्रोल्ड आग होती ती, एका बटनवर बंद होणारी आणि बटनवर चालू होणारी आग होती, पण ती आग होती. तिची एवढ्या डिस्टन्सला जरी असली तरी तिची झळ लागते आणि खूप लागते ती. त्याही याच्यात जर शूटिंग करायचं असेल आणि ते वेळेत संपवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्यांची गरज लागते आणि तुम्हाला फ्री हँड देणाऱ्या एका चॅनलची गरज लागते आणि तुम करो मै हू असं म्हणणाऱ्या एका निर्मात्याची गरज लागते. बरोबर आहे, ह्याशिवाय हे होत नाही. म्हणून मी म्हटलं की या सगळ्यांचा जरा उल्लेख एकदा, 500 episode. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ज्याच्यामुळे सगळ्यांचं चाललंय तो म्हणजे आमचा लेखक. आम्हाला लिहिलेलं येतं, कोऱ्या कागदावर लिहायचं असतो, अरे सर नाही लिखणे को रिराईट बोलाय डिलीट, बसले डोकं धरून जीत बोडिंगे. तो इतका सरप्राईज करतो ना कधी कधी जीत बोडिंगे, याला माहित आहेत आमच्या चर्चा, अरे सांग ना पुढचा सीन काय लिहिणार आहेस. गोष्ट माहीत असते पण तो सीन काय लिहिणार आहे ना, तो आम्हाला सुद्धा कधी कधी असा तरस होतो, मलाही तरस होतो कधी कधी. मी यांना बोलतो नाही सांगत आहे तुम्हाला प्रॉब्लेम, जसं मी यांना सांगत नाही ना कधी तसं तोही मला सांगत नाही, येईल येईल थोड्या वेळात देतो सांगतो. पण सगळ्यात कठीण काम आहे लेखक, जिथून सुरू होतं. आपण शेफचं कौतुक करतो पण शेतकरीच नसेल तर शेफ काय करेल, तसं आहे लेखक नसेल तर आम्ही सगळे काय करणार. पण ते लोकेशनही माझ्या मते तुम्ही फार वेगवेगळे शोधून काढलेत, म्हणजे ते तुम्ही घरात शूट करणं, एखादं स्टुडिओमध्ये शूट करणं हे ठीक आहे, पण तुम्ही एखादं देवीचं मंदिर वेगळ्या ठिकाणी आहे, तुमचं एखादं तुम्ही जे आउटडोअर जंगलात शूट केलं होतं जेव्हा विरोचक आणि अस्थिका समोर आले होते, तो सीन एका वेगळ्या ठिकाणी जंगलात आपण होतो तेव्हा तो शूट केला, हे लोकेशन शोधून काढणं ती रे की तेही सगळं खूप इम्पॉर्टन्स. तुम्हाला हवं तसं लोकेशनही त्यावेळेला मिळालं पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपल्याला स्टुडिओमध्ये क्रिएट करणं पॉसिबल नाही, सो तिथेही तुम्हाला हवं तसं लोकेशन मिळावं लागतं, ते शोधून काढण्याची कसरत कोणाची. हा नाही आम्ही काय म्हणजे ना ते खूप सोपं, इथे बाहेर पण चला क्रोमा कपडा लावा आणि करा. Exactly. पण ना शूट करताना ना ते कन्व्हिक्शन आणि ते येत नाही. आपण जंगलात उभे आहोत असं इमॅजिन करायचं, खऱ्या जंगलात असण्याचं आपल्या चेहऱ्यावर येणारं वेगळं असतं आणि इथे इमॅजिन करा तो अभिनयच असतो. तर ही जी आमची प्रोडक्शनची टीम आहे सगळी, जी आयरिसची प्रोडक्शन टीम आहे, ती फक्त प्रोडक्शन टीम म्हणजे अरे हे करायला सांगितलं आहे कॅमेरा बुक करायला सांगितलं अशी नाही आहे. प्रत्येक जण स्क्रीन प्ले वाचतो, म्हणजे मी जेव्हा आमचा सचिन मोकल असेल किंवा आधी आमच्याकडे रमेश होता, रमेश निकम होता किंवा संदेश शहा आहे, यांना जेव्हा फोन करतो ना, हा सर ते वाचलं आहे, एक 4-5 लोकेशन बघून ठेवले आहेत, तुम्हाला कधी वेळ आहे सांगा आपण बघून घेऊया, इतके ते रेडी असतात. म्हणजे त्यांच्या मागे नाही लागावं लागत, मला यांना सगळ्यांना माहिती की कधीच मागे नाही लागावं लागत. म्हणजे मी सांगतो इथे की एक तासाचा ब्रेक आहे ना, मी पटकन जाऊन लोकेशन बघून येतो, मग कधी मी 8:30 ठाण्यात जाऊन लोकेशन बघतो, कधी रात्री जाऊन बघतो. त्रिनयना देवीचं मंदिर बघायला तर मी एकटाच गेलो होतो, मला फक्त सांगितलं अशा अशा ठिकाणी आहे, म्हटलं माझं मी जातो एकटा, सगळ्यांना उगीच मी आता सगळे ठाण्यात या माझ्याबरोबर चला असं करण्याच्या, माझ्या घराच्या पासून जवळ असल्यामुळे मी एकटाच जाऊन बघून आलो, तो म्हटलं डन ये करते. अशी सगळी लोकेशन्स बघण्यामध्ये आमच्या प्रोडक्शन टीमचा खूप मोठा हातभार आहे. आणि ह्याच्यातलं मला डिटेलिंग आठवतंय, जेव्हा आपण जंगलात शूट करत होतो तेव्हा ऐश्वर्या त्यांच्या हातातून जे रक्त पडण्याचा जो सीन होता, खरं तर प्रेक्षकांसाठी हे सगळं उलगडतोय आम्ही, कारण तुम्हाला दिसताना एखादा सीन दिसतो पण त्यामागे बरीच डिटेलिंग आणि मेहनत महत्वाची असते. तो सीन जेव्हा होता तेव्हा ते रक्त तुम्ही म्हणाला तसं तुम्ही डायरेक्टही ते ओतू शकत होतात किंवा त्या हातात, पण ते थेंबथेंब पडणं गरजेचं होतं ऐश्वर्या ताई, म्हणून ते एक प्रॉपर ती सलाईन वापरली गेली होती. तर ते त्या सीन बद्दल मला तुमच्याकडनं काही गोष्टी BTS ऐकायला आवडतील. पायाखाली मुंग्या होत्या किंवा जंगल, ऍक्च्युअल लोकेशनला शूट करताना तसं बघायला गेलं तर बरेच प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे
एक कुठला तरी सीन होता तेव्हा काटे होते आजूबाजूला, ते पायाला किंवा अंगाला चिकटत होते, म्हणजे कपडे अडकत होते त्याच्यात. आणि उन्हाचं तर मला फार आधीच मला असं वाटतं की अरे बापरे उन्हात नको, तर उन्हात शूट करताना तर आउटडोरला जशी तो सीन बघायला मजा येते त्याच्यामागे आमच्यापेक्षा जसं म्हणाल तसं टेक्निकल टीमला खूप कष्ट असतात. म्हणजे आमच्यापेक्षा जसं देवळात आम्ही शूट करताना वरखाली नाचणं, चहा आणून देणं, पाणी आणून देणं, जेवणाची व्यवस्था करणं, टेक्निकल टीम खूप त्याच्यासाठी कष्ट घेत असते आणि आम्ही फार सोप्या पद्धतीने ते करतो. म्हणूनच आम्हाला असं वाटतं बऱ्याच वेळा कमेंट्स जेव्हा वाचतो की हे काय आहे, हे काय केलं आहे, हे काय केलं आहे, तेव्हा आम्हाला असं वाटतं की त्याच्यामागे 100 लोक स्वतःचा जीव लावून ते करत असतात. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही चांगल्या शब्दात म्हणू शकता किंवा मग त्याच्यावर काही ऑप्शन्स असेल तर तसंही सांगू शकता, पण तुम्ही डिनाय करू नका हे काहीतरी वाईटच केलं हे असं अशा पद्धतीत करू नका, कारण त्याच्यामागे खूप मेहनत असते. म्हणजे तुम्हाला जो एक मिनिटाचा सीन दिसतो त्याच्यासाठी काही काही वेळेला एक दिवस काम करतात आणि ती 100 लोक काम करतात, तर ते सोपं नाही आहे. म्हणजे फक्त घरात बसून आपण एखाद्याला म्हणणं की अरे छान नाही आहे, इतकं ते सोपं नाही आहे. खड्ड्यात पडण्याचा माझा एक जो शॉट होता, म्हणजे मी इथून देवीच्या इथून जी मागे जाते ती पडते मी जंगलातल्या खड्ड्यात, तेव्हा तो मुळात तो खड्डा खणणं, त्याच्यानंतर मला लागू नये म्हणून त्याच्यात गाद्या घालणं, त्याच्यावर कापड घालणं, त्याच्यावर माती टाकणं की जणू मातीतच पडले आणि मग वरतून मी पडणं, तर ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. म्हणजे ह्यासाठी आमच्याकडे बाकी लोक खूप कामं करत असतात आणि ते खूप मेहनत घेतात, तर तुम्ही नुसतंच तेवढं बघून अरे अरे हे काय केलं आहे असं म्हणून चालत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की BTS लोकांपर्यंत आले पाहिजेत, तर लोकांना कळेल की बिहाइंड द सीन्स किती गोष्टी घडत असतात आणि किती व्यवधानं असतात, की त्या गोष्टी ती व्यवधानं पाळून आपण एखादा सीन करून तो ॲक्च्युअल रिझल्ट त्याचा काय असतो. तर ह्या खूप म्हणजे पडद्यामागे खूप गोष्टी घडत असतात ज्या लोकांपर्यंत यायला हव्या. ते दिशा तुला एक आवर्जून विचारेन, कारण जेव्हा या मालिकेचा प्रोमो आला होता तेव्हा खरं तर नावावरनं सुरुवात झालेली सातव्या मुलीची सातवी मुलगी, आणि आम्ही तुला जेव्हा भेटलो होतो तेव्हा आम्हालाही प्रश्न पडला होता की असं नाव हे काही जणांना कदाचित खूप जुने असतील त्यांना माहिती असेल, पण ही जी आत्ताची पिढी आहे आत्ताची जे लोक आहेत त्यांना हे माहिती नव्हतं. तुलाही असा प्रश्न पडलेला का, जसं सामान्य माणसांना आजही प्रश्न आहे की सातव्या मुलीची सातवी मुलगी नेमकं काय आहे? पहिल्यांदा काय वाटलं होतं ते सांगते. जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा ही स्क्रिप्ट आली तेव्हा मला वाटतं विधी लिखित असं काहीतरी मला नाव सांगण्यात आलं होतं, आणि त्यानंतर नेत्रा की असं काहीतरी म्हणजे खूप सोपं नाव होतं. आणि मग सिलेक्शन झालं, शूटिंगला सुरुवात झाली नव्हती, प्रोमो शूटही झालं नव्हतं, पण मला सांगण्यात आलं की एक गणपतीचा इव्हेंट आहे झी मराठीचा, तुला तिथे जायचं आहे आणि मालिकेबद्दल बोलायचं. म्हटलं अजून काही सुरू नाही झालं तर काय बोलायचं, ते म्हणे तुला सगळं सांगण्यात येईल तिथे, ब्रीफ मिळेल. मी त्या इव्हेंटला गेले आणि माझ्याकडे एक छोटीशी स्क्रिप्ट आली आणि त्यामध्ये मला काय बोलायचं ते लिहिलं होतं, आणि त्यात लिहिलं होतं की आमची नवीन मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी येते. आणि शॉक झाले, म्हटलं म्हणजे मी काय बोलवतो, म्हणजे मी काय सांगू, मलाच नाही माहिती काय आहे, कारण मला ॲब्सोल्युटली म्हणजे मला इथून टेन्शन आलं की मी घरी काय सांगू कुठली सिरियल करते की काय अवघड नाव आहे आणि याचा काय अर्थ लागतो. बट मग इव्हेंच्युअली मला बाकीच्यांनी त्याचा अर्थ समजावला, आय थिंक सर नीट सांगतील त्याचा अर्थ. सातव्या मुलीची सातवी मुलगी हे नाव आमचं खूप काथ्याकूट चाललं होतं. म्हणजे शो टेलिकास्ट होतो तेव्हापासून लोकांसाठी तो शो आला असं होतं, शूटिंग चालू होतं तेव्हापासून ॲक्टर्स आणि इतर टीमसाठी, पण लेखक दिग्दर्शक आणि चॅनलची टीम आणि निर्माता हे साधारण 2-3-4 महिने आधीपासून काम करत असतात त्या गोष्टीवर. आणि 2 महिने आमचा काथ्याकूट चालला होता की नाव का ठेवायचं, तेव्हा अद्वैत दादरकर होता झीमध्ये, आता कल्याणी जॉईन होण्याच्या आधी कल्याणी पाठारे. तर आमचं रात्री अपरात्री सुद्धा बोलणं व्हायचं की अद्वैत फोन करायचा जे हा नाव काय ठेवायचं, नाही सुचत रे थांब उद्या बघू चॅनलमध्ये आल्यावर. आम्ही रोज विचार करायचो की नाव काय ठेवायचं नाव. एक दिवशी अद्वैतने फोन केला मला, तो म्हणाला की सातव्या मुलीची सातवी मुलगी. म्हटलं हा, तो म्हणाला बोलू आपण सविस्तर. मग जेव्हा जसं पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सुद्धा सेवन्थ चाइल्ड हा जर कॉन्सेप्ट तुम्ही नीट सर्च केलात आणि त्याचा अभ्यास केलात तर त्याचा खूप मोठा अर्थ आहे. ओके. हा, त्या सगळ्या संकल्पना जवळजवळ आपल्या संकल्पनांशी सिमिलर आहे. हे काही नवीन नाही आहे जगात, हे आहे. अच्छा. हे अस्तित्वात आहे, ही संकल्पना अस्तित्वात आहे, त्या संकल्पनेवर आधारित आहे. मग ते त्रिनयना देवीच्या 7 कन्या, त्या सातव्या कन्येची सातवी कन्या, तिचा अंश, असं तर संकल्पना आम्ही ती बनवली होती, पण ती संकल्पना अस्तित्वात आहे.
ती भारतातच नाही तर ती भारताच्या बाहेर पाश्चिमात्य जगात ती अस्तित्वात आहेत. त्याच्यावर हॉलिवूडच्या एक दोन फिल्म सुद्धा आहेत त्या संकल्पनेवर. तर ते आहे, ते उगीच असं नाव आवडलं म्हणून केलं. हा म्हणजे लोकांनाही तसाच प्रश्न की ह्याचा अर्थ काय होतो, किंवा मग असं काही आहेच का अस्तित्वात, किंवा कुठे असं लिहिलं गेलंय त्याचा रेफरन्स तुम्ही घेतलाय का त्या नावासाठी, असे प्रश्न लोकांकडनं होते. नाही आता काय केलं आम्ही की ग्रंथामध्ये याने सविस्तर चेतनने लिहिलं, अख्खा ग्रंथ लिहिला चेतनने. विरोचक नावाचा राक्षस, राक्षसाचं नाव पासून सगळं चेतनं जन्माला घातलं. लेखका जन्म देणार असतो ना प्रत्येक गोष्टीला, तर त्याच्यामध्ये त्याने सविस्तर लिहिलं की काय काय घडलं आणि कशा त्या सात कन्या होत्या आणि कलियुगामध्ये तीन कन्या जन्माला येणार वगैरे वगैरे. आणि मग ते जलतत्व, भूमितत्व, अग्नितत्व ही तत्वं पण उगीच अशी रॅन्डम, चल ना जलतत्व करूया, भूमितत्व करूया, अग्नितत्व करूया, आता नेत्राने डोहात उडी मारली म्हणून तिला जलतत्व करूया का, तर नाही. त्या जलतत्व असण्यामागे खूप मोठा अर्थ आहे. जल काय आहे समजून घेतलं पाहिजे, अग्नी काय आहे आणि भूमी काय आहे, मनोरमाच भूमितत्व का आहे जी कलियुगातली पहिली, ही अग्नितत्वच काय कलियुगातली दुसरी, ही जलतत्व काय कलियुगातली तिसरी, आणि हिचं कार्य पूर्ण झाल्यावर देवीचं ह्या अंशांचं काम पूर्ण होणार आणि देवीचा कुठलाही अंश आता विदाऊट व्हॅलिड रिझन जन्म नाही घेणार, अशी ती संकल्पना. आणि हे ना कुठल्याही पुराणातल्या याच्यावरून खूप संदर्भ घेऊन उचललेलं नाही आहे, हे निर्माण केलं आहे. आता कधी कधी गोष्ट लिहिताना आपण फक्त एक उल्लेख म्हणून किंवा लिहून देतो की इंद्राणी हे एक वेगळं पात्र आहे आणि नेत्रा हे वेगळं पात्र आहे. आता ती जसं सर म्हणाले की मनोरमाने भूमितत्व असणं काय गरजेचं आहे, नेत्राने जलतत्व असणं काय गरजेचं आहे आणि इंद्राणीने अग्नितत्व असणं काय गरजेचं आहे. अग्नीमध्ये सूड आहे, इंद्राणी हे पात्र सूडाला घेऊन वावरणार आहे. आता भूमी काय ना, भूमीच्या उदरात अग्नी आहे आणि तिच्या पदरात जल आहे. तसं बघायला गेलं तर मनोरमाच्या उदरातून कोण आले तर इंद्राणी आली आणि ही तिची पुढच्या पिढीतली ही आहे, तर ती जल आहे. भूमीवर, भूमीच्या उदरात अग्नी आहे, पदरात जल आहे, पण जल ही अशी शक्ती आहे ना ती अग्नीलाही काय म्हणतो त्याला आपण शांत करू शकते, आणि जर जल नसेल ना तर पृथ्वी पृथ्वी राहणार नाही, भूमीला अर्थ राहणार नाही. असा तो खूप विचार करून बनवलेल्या गोष्टी आहेत. तर मी सहज गोष्टीमध्ये लिहिलं होतं की पहिल्यांदा जेव्हा नेत्रा आणि इंद्राणी येतील तेव्हा काय होईल. जसं आम्ही म्हणतो की आम्ही वेगवेगळ्या विषयांचा विचार करतो की आताचं काय म्हणतो आपण, जेव्हा आपण म्हणतो की प्रत्येक ग्रहाची आपली ग्रॅव्हिटी असते, दोन ग्रह एकमेकांच्या ठराविक अंतरावर असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण जसे ते जवळ येतील ना तर त्यांची सृष्टी उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होईल. तर फक्त असं मी लिहिलं होतं की दोन ग्रह जसे एकत्र येतात तसं इंद्राणी आणि नेत्रा नकळत जवळ आल्यावर त्यांना त्रास व्हायला सुरू होतो. मग त्यावर जितनी स्क्रीन प्ले लिहिला, पण तो सीन बघताना म्हणतात ना की आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, आपणच लिहिलेलं आहे, पण बघताना अरे हे काय आहे, हे कसं झालं, हे कसं सुचलं. हा जो एक सरप्राईझिंग एलिमेंट असतो ना तो नेहमीच सरांच्या ट्रीटमेंटमुळे मला नेहमी दिसतो. मी त्यांना फोनही केलं होतं रात्री की इंद्राणी आणि नेत्रा नकळत एकमेकांच्या जवळ आल्यात, तोपर्यंत काही उलगडा झालेला नाही आहे की इंद्राणी काय असणार आहे, अग्नितत्व असणार आहे की काय असणार आहे. पण ज्या पद्धतीने दोघांना त्रास होतो ना तेव्हा अग्नी जल यांचा इतक्या उत्कृष्ट पद्धतीने, बरं तो असा सेटवर शूट होणारा सीन नव्हता किंवा जंगलात, हे आपल्या पद्धतीने नाही, रोडवर तो सीन शूट होतो आहे, माणसं येत आहेत जात आहेत. मला खरंच असं दिसलं की हे हा एक सीन खरं तर खूप वेळ काढून घेतला असेल. आणि मी सरांना फोन केला, म्हटलं सर मी तो सीन बघितला मला प्रचंड आवडला. अरे नाही 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 मी खूप व्यवस्थित आरामात शूट केला. मी म्हणतो अरे बापरे हे कसं शक्य आहे. म्हणजे मी तेच म्हणतो की मला काय, मला अजून एक चांगली गोष्ट काय वाटते ना की तसं बघायला गेलं तर अनुभवाचं आणि वयाचा बऱ्यापैकी अंतर आहे. तर बऱ्याचदा आम्हाला असं म्हणतं की नाही रे हे असं करूया नको, आपण आपण आपल्या पद्धतीने अशा पद्धतीने गोष्टी वळवून घेतल्या जाऊ शकतात. पण याने जे लिहिलं आहे त्याला त्या कन्व्हिक्शनने मांडण्यासाठी स्वतः अजून 10 पावलं पुढे जाऊन विचार करायचा, विचार करून त्याला एक दृश्य स्वरूप द्यायचं आणि त्याच्यासाठी सगळी मेहनत घ्यायची, हे मला खूप आवडतं. म्हणजे मी बघताना प्रेक्षक म्हणूनच बघतो ही मालिका अजूनही. नाही बरं, 500 भागांचा हा टप्पा आत्तापर्यंत आलेला आहे आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. जसं आत्ता तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात त्या प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक सीनच्या मागच्या तुमच्या BTSमधनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याच असतील नो डाऊट. तर प्लीज तू जाता जाता सांगावंस की आता 500 भागांचा टप्पा आहे, 5 पेट्या मिळाल्यानंतरही प्रेक्षकांना प्रश्न पडला की आता 5 पेट्या मिळाल्यावर आता पुढे काय. हो आता ऍक्च्युली 4 पेट्या मिळाल्या आहेत, त्यामुळे अर्थात प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की चौथी हिच्याकडे आहे, तर ती अजून माझ्याकडे यायची आहे. तर अर्थात प्रेक्षकांना उत्सुकता असेल की चौथी पेटी नेत्राकडे कधी येणार, कारण चौथ्या पेटीत 5व्या पेटीकडे पोहोचण्याचा मार्ग आहे आणि जेव्हा 5वी पेटी मिळेल तेव्हा कदाचित विरोचकाचा अंत होईल नाही होणार कसा होईल याची उत्तरेही मिळतील.
त्यामुळे 500 इज जस्ट अ नंबर. अजून भरपूर कथा आहे आणि खूप सुंदर आणि जास्त रंजक कथा पुढे पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही असंच प्रेम करा आणि अशीच छान इंटरेस्टिंग कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आणि येस, थँक्यू सो मच. हे तर ऑफकोर्स त्यांना सांगायचं की थँक्यू सो मच की अशा एका अनयुज्युअल विषयाला इतकं भरभरून प्रेम दिलंय प्रेक्षकांनी आणि इतका विश्वास ठेवला आहे या कथेवर. आणि तुमच्या विश्वासाशिवाय, तुमच्या प्रेमाशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं. सो थँक्यू आणि स्टे ट्यून्ड. एक छोटीशी हिंट कदाचित ऐश्वर्यातही देऊ शकतील मला असं वाटतं, जेवढं मला थोडीशी एक हिंट लागली आहे की आता पुढे थोडस काय होणार आहे त्याचा मला एक छोटासा भाग कळलाय. सो त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी हिंट द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. मला सिरियसली नाही माहिती, मला इथपर्यंतच कळलंय. मला असं कळलंय की एखादी शक्ती आता तुम्हाला, शक्ती तर मला मिळणारच आहे, हा ते तो आपला विषयच राहिला. पण मला जसं जे पी म्हणाला की सर्व शक्तिमान आहे विरोचक, त्यामुळे मी आता तर सुरुवात केली आहे विरोचक व्हायला, त्यामुळे आत्ताची कुठे मला एखादी शक्ती आली आहे, हिलिंग पॉवर आली आहे मला एक दुसरी. पण शक्ती तर मिळणारच आहेत मला आणि मी शक्तिमान होणारच आहे, तर त्याच्या पुढे यांचा काय निभाव लागणार आहे हे इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. आणि मला वाटतं कदाचित हा एक वेगळा प्रयत्न होता खास प्रेक्षकांसाठी, कारण प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या ह्याच्या आधीही की मालिका त्यांना माहिती आहे पण मालिकेच्या मागे बऱ्याच गोष्टी आहेत, प्रत्येकाचा काहीतरी रेफरन्स आहे आणि तो रेफरन्स काय असावा हेच आज दिग्दर्शक, लेखक आणि आर्टिस्टच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येस प्लीज. अरे बाबरे प्लीज. प्रेक्षकांसाठी फक्त एक हिंट देतो मी, जे प्रेक्षक खूप पॉझिटिव्ह आहेत शोबद्दल, खूप आमच्यापेक्षा जास्त प्रेम करतात शोवर, आमच्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे आहे शोबद्दलची, अशा सगळ्या प्रेक्षकांसाठी की येत्या काही एपिसोडमध्ये ज्याची तुम्ही वाट बघताय, विरोचकाबद्दल नाही बोलत आहे मी, तर ज्याची तुम्ही वाट बघताय अस्तिकाचा अंत, तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे अस्तिकाचा वध नेत्राच्या हातून होणार हे तुम्हाला पाहायला मिळेल. बापरे. त्यानंतर विरोचक एकटा पडेल पण तो विरोचक आहे. पण ह्याच्यातही प्रश्न पडू शकतो ना की ऑलरेडी एकदा वाचवलंय त्यांनी, त्यांच्याकडे मनोरमाची शक्ती आहे की ज्याने नागाला एकदा ऑलरेडी वाचवलं, तेव्हा तो मेला नव्हताच ना, तो बेशुद्ध पडला होता, यांनी फक्त हिलिंग पॉवर आहे. मृतात्म्याला जन्म देण्याची किंवा जिवंत करण्याची पॉवर नाहीये, ती मनोरमाची शक्तीच तेवढी होती ना. तर ते तुम्हाला बघायला मिळेल लवकरच, लवकरच, लगेचच. तर ते बघा, ते तो सगळा इंटरेस्टिंग प्रवास आहे. मी तुम्हाला आता हे जेव्हा लोकमत फिल्मीवर टेलिकास्ट होईल तेव्हापासून, तेव्हा कदाचित नेत्रा, अद्वैतने नेत्राला ओळखलंय खऱ्या नेत्राला, आणि मग त्या अस्तिकापर्यंतचा पोहोचण्याचा प्रवास आणि तिला संपवण्याचा प्रवास कसा असेल हा लवकर तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर विरोचकाची पुढची चाल काय असेल, पुढची मिस्ट्री काय असेल, पुढचं एक खूप मोठं रहस्य काय असेल ते बघायला मिळेल. आणि चौथी पेटी, त्यामध्येच तुम्हाला बघायला मिळेल की चौथी पेटीमध्ये काय आहे हे नेत्राला कसं कळणार, आणि पाचव्या पेटीपर्यंत जाण्याचं एक कोडं नेत्राला कळणार, आणि मग ते कोडं ती कसे उलगडून पाचव्या पेटीपर्यंत पोहोचणारचा प्रवास तुम्हाला आता या महिन्याभरामध्ये बघायला मिळेल. हे मी सांगतोय एवढ्यासाठी कारण तुम्हाला खूप उत्सुकता लागली आहे, मला माहिती आहे की पुढे काय होणार, ज्या काही कमेंट्स वगैरे येतात आता मारा आता हे करा, आणि हे चांगलं आहे खरं तर, म्हणून सांगितलं की ती मरणार आहे लवकरच, आणि त्याचा प्रोमो सुद्धा तुम्हाला प्रोमो दाखवलाच आहे मी, प्रोमोमध्ये ते दाखवलंच आहे. आणि प्रोमो म्हणजे प्रॉमिस, आणि आम्ही जे दाखवतो प्रॉमिस करतो ते दाखवतो, ते होणार आहे. सो लवकरच एक छान ड्रामा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि 500 भागांचा टप्पा आतापर्यंत एवढा इंटरेस्टिंग राहिला आहे, ह्याच्या पुढेही तो तसाच ठेवण्याचा प्रॉमिस तुम्हाला या सगळ्यांनी केलेला आहे. सो थँक्यू सो मच, आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप साऱ्या गोष्टी उलगडून सांगितल्यात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.